नमस्कार मैत्रिणींनो, शुभांगी रेसिपीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज आपण बनवणार आहे तांदूळ आणि डाळीचा खमंग ढोकळा। त्यासाठी लागणारे साहित्य पाहून घेऊ। साहित्य: तांदूळ, चना डाळ, उडद डाळ, मोहरी, सोळा, हळद, हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण, जिरं आणि तेल। ढोकळ्यासाठी आपल्याला 3 वाटी तांदूळ घ्यावे लागतील, तसेच 1/2 वाटी चना डाळ घ्यायची आहे आणि 1/2 वाटी मी उडद डाळ घेतली आहे। तसेच थोडेसे आपल्याला मेथी दाणे घ्यायचे आहे। सुरुवातीला आपल्याला तांदूळ व डाळ स्वच्छ निवडून घ्यायची आहे आणि पाण्याने 1-2 वेळा धुवून घ्यायची आहे। त्यानंतर पाण्यामध्ये आपल्याला ते भिजत घालायचे आहे। 4 ते 5 तास आपल्याला ते भिजत ठेवायचे आहे। त्यानंतर आपल्याला ते मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे। तांदूळ आणि डाळ आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे। त्यामध्ये आपल्याला थोडंसं दही टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ते मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला सर्व तांदूळ व डाळ मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे। आता त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि ते आता 7 ते 8 तास किंवा रात्रभर फर्मेंटेशन करता किंवा आंबवण्यासाठी ते रात्रभर भिजत ठेवायचे आहे। हे चांगलं आपल्याला फेटून घ्यायचे आहे आणि ते रात्रभर भिजत घालायचे आहे। आपले हे मिश्रण जास्त घट्ट किंवा पातळ असायला नको। हे पहा, आपले मिश्रण हे चांगले आंबवले गेले आहे। 7 ते 8 तास झालेले आहे, आपले मिश्रण हे तयार झाले आहे। आता यामध्ये आपण 1/2 चम्मच सोडा किंवा बेकिंग सोडा घालून घेऊ। सोडा टाकल्यानंतर ते आपल्याला चांगले फेटून घ्यायचे आहे। पहा, चांगले हे फर्मेंट झाले आहे। आता आपण यामध्ये लसूण, जिरं याची पेस्ट टाकून देऊ। तसेच थोडीशी हिरवी मिरची बारीक करून यामध्ये घालायची आहे। 3 ते 4 मिरच्या चवीसाठी आपल्याला त्यामध्ये घालायच्या आहे। तसेच 1/2 चम्मच हळद टाकायची आहे। थोडंसं त्यामध्ये तेल टाकायचं आहे। हे आता आपण सर्व मिक्स करून घेऊ, चांगले फेटून घेऊ। हे पहा, आपलं आता हे मिश्रण चांगलं तयार झालं आहे। आता आपल्याला कढईमध्ये पाणी, थोडंसं पाणी गरम करून घ्यायचे आहे। त्यामध्ये स्टँड ठेवून आता आपण एका ताटाला तेल लावून घेऊ। आता आपल्याला त्यामध्ये आपले जे मिश्रण आहे ते टाकायचे आहे। अशा प्रकारे मिश्रण ताटामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहे। आता आपल्याला हे ताट कढईमध्ये ठेवायचे आहे। आता आपल्याला यावर झाकण ठेवून आपला जो ढोकळा आहे तो 10 ते 15 मिनिटं आपल्याला चांगला होऊ द्यायचा आहे। मध्यम आचेवर आपल्याला तो होऊ द्यायचा आहे। 10 ते 15 मिनिटं झालेले आहे, आपला ढोकळा हा तयार झाला आहे। आता आपण त्याचे काप करून घेऊ। चौकोनी आकारात आपल्याला हे काप करायचे आहे।
हे पहा आपला हा ढोकळा चांगला तयार झाला आहे। हे पहा अशा प्रकारे त्याला जाळी सुद्धा आली आहे आणि चांगला स्पंज सुद्धा आलेला आहे, चांगला फुगला आहे तो। आता अशा प्रकारे हा आपण ताटातून काढून घेऊ। आता आपल्याला याला फोडणी द्यायची आहे। आता आपण फोडणी करता गॅसवर कढई गरम करून घेऊ। त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचे आहे। यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे, तसंच थोडंसं जिरं टाकायचं आहे, एक दोन हिरव्या मिरच्यांचे तुकडे टाकायचे आहे, तसेच यामध्ये तुम्ही कढीपत्ता सुद्धा टाकू शकता। कढीपत्ता टाकून घेतला आहे आपण, हे आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता आपले जे तयार ढोकळे आहे ते आपण आता यामध्ये फ्राय करून घेऊ। आता याला व्यवस्थित परतून घेऊ। चांगले याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। हा आपला ढोकळा तयार झाला आहे। आता आपण यावर सर्वात शेवटी कोथिंबीर घालून घेऊ। हा आपला खमंग असा ढोकळा तयार झाला आहे। आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या शुभांगी रेसिपी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा।